मंडळी कशी आहे? तुम्ही सर्वजण मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे. तर ताई आहे ना, काल रात्री 11:30 आल्या आणि मी तिथपर्यंत झोपली पण होती, कारण की मला ना झोप खूप येत होती. तर त्या 11:30 आल्या मला सकाळी, यांनी सांगितलं. तर बस आता सकाळचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे. ॲक्च्युली मी पूजा करत होती ना, तर ताईंनीच आज पोहे बनवले, कारण की दादा चालले होते ऑफिस, म्हणजे ड्युटीवर, ऑफिस लागला ते मी ड्युटीवर चालले होते. तर म्हणून मग आज ताईंनीच पोहे बनवले आणि चहा आईने ठेवला. तर आता दादा तर ड्युटीवर गेलेले आहेत, तर आता हे खाली आले. तर म्हणजे सर्वांसाठी नाही बनवलं, फक्त यांच्यासाठी आणि दादांसाठी, दोघांसाठी ताईने नाश्ता बनवला. कारण की सकाळी आमची काही खायची इच्छा नव्हती, आम्ही चहा वगैरे घेतला होता. तर म्हणून मग ताईला सांगितलं बा दोघांपुरताच नाश्ता बनवा. तर ताईंनी या दोघांपुरता नाश्ता बनवला. आता हे खाली आले आंघोळ वगैरे करून, तर आता यांना नाश्ता देऊन देते. आणि आज आहे रक्षाबंधन, तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा. पण आज कसं भद्र आहे, तर आज आम्ही राखी बांधणार नाही आहे, उद्या बांधणार आहोत. तर कारण की अकोल्याचे दादा पण यायचे आहेत, तर म्हणून मग आज पूर्ण दिवसभर भद्र आहे तसं आईने सांगितलं. तर आज आम्ही राखी बांधणार नाही आहे आणि मी पण माझ्या दादाची इथं आहे ना उद्या जाणार आहोत संध्याकाळी मी. तर माझ्या सर्व ताई वगैरे आलेले आहेत, मी उद्या संध्याकाळी जाणार. तर आता ताई वगैरे सर्वजण आलेले आहेत बघा. सर्वजण बिचारे बिना आंघोळीत बसलेले आहेत. किती वेळचे दादा ऑफिसलाही गेले, सर्वांच्या आंघोळी झाल्या. अरे मी सर्व भावांना कॉल करते ना प्रत्येक रे आंघोळा करा रे आई, तिघ पण आंघोळा करून नाही राहिले बघा. आमच्या सर्वांच्या आंघोळ्या झाल्या, आंघोळीच्या गोळ्या घेतल्या त्यांनी. हाय अदू, झे पण निघाला का दिवस? स्केटिंग सुरू झाली त्याची, अदूची स्केटिंग सुरू झाली. सर्व भावांना कॉल करत होते. भावाची लिस्ट आहे, प्रत्येक भाऊ एकच म्हणतो मी सध्या सुटलो बस ड्युटीला जाणार आहे. सध्या हो ना, आता वाजले किती? 9 फक्त वाजले. मग सर 8 सुरू झाले कॉल करणं, आतापर्यंत कॉल सुरू झाले. हा म्हणून ताई बसलेलंच आहे, फक्त चहा झाला, ताईचा नाश्ता राहिला. हा तर मग पोहे बनवू का आपल्यासाठी? नाही आता काहीच नाही, आता डायरेक्ट जेवण जेवणच करायचं. बरं ठीक आहे, आता फ्रेश व्हायचं आहे, आज भद्र आहे ना, आता टेन्शन नाही आहे. उद्या बांधायचं, उद्या आहे ना तो कार्यक्रम, मग राखे बांधायचा कार्यक्रम उद्या करायचा का नऊच्या नंतर आहे का? बरं ठीक आहे, सकाळी. बरं ठीक आहे, म्हणजे आज सकाळी चाललं जाते मग उद्या, मग संध्या आपण रात्रीला 9 नंतर आराम आहे पूर्ण दिवस. हा तर रात्री आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम करणार आहे. ठीक आहे, काय काय करणार आहे? काय काय करणार आहे? स्पेशल करणार आहे आई. तुम्ही फरमाईश करा, एक आई करणार आहे स्पेशल. काय करणार आहे? ढोकळा वडापाव. ढोकळा वडापाव कुठून? ढोकळाच फक्त, ढोकळाच फक्त. हा ढोकळाच बनवणं, ढोकळाच बनव म्हणजे जेवणाचं टेन्शनच नाही असं म्हणणं आहे त्यांचं. एवढा पोटभर थोडा दोन ताटामध्ये बनव. हा आता ताई ढोकळा आम्हाला खायला मिळते. नाही मी ढोकळाच नाही जमत आम्हाला. आई किती दिवस झाले मी तुम्हाला म्हटलं होतं ढोकळा, 8 झाले. नाही नाही जडत नाही, मी आहे ना हिरव्या मिरचीच म्हटलं होतं. आई मी तुम्हाला ढोकळा म्हटलं तर ताई आली की दिवस बरोबर? नाही नाही नाही, त्या दिवशी बनवून राहिले त्या. मी आले की बाबा हे जडते हे जडते. बरोबर जमते, आम्ही नाही 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 हे चुकीचं आहे, कारण की दिवाळीच्या वेळेस ताईंनी म्हटलं होतं, ताईने 3 कलरचा बनवला होता. 3 कलरचा, 3 कलरचा. हा 3 कलरचा झाला होता. 3 कलर आले हे 3 काय उर्वी नरे लॉक झाला, लॉक झाला. ब्राईटनेस कम आहे, उर्वीचा उर्वीचा आलेला आहे फोटो 15 ऑगस्टचा. हा
आता तो किती मस्त करते. अरे बापरे, सर्वच नाव घेते, काकू, दादा, ताई, दीदी, सर्वच म्हणते बघू. ओहो, एक अरे दुसरा हिरो कुठे गेला? हा हा, आलेला आहे. किती मस्त फोटो काढले तिने, पोज तर मस्त दिलेले. तिचे फोटो एवढे काढलेले सर्व पाठवले ताईंनी. बर ढोकळ्यावर आलो होतो ना आपण, तर असं नाही आहे, तीन तेव्हा पण तीन कलरचा झाला होता. तीन कलरचा ढोकळा आज आता 15 ऑगस्ट वाला तीन कलरचा ढोकळा बनव छान. आणि आम्हाला फक्त खाऊगा तुझ्या हातचा ढोकळा. आणि नाही, त्या दिवशी मी सांगितलं होतं पण ताक नव्हतं, त्यासाठी आंबट पाहिजे होतं ना. हो आहे ना, दही आहे. हा दही आहे. चला मग आता ढोकळा बनवू. पोट भर. बरं, तुम्ही यांच्यासाठी पोहे बनवून, पोहे तुम्ही खाणार की ढोकळा? अरे मी पोहे बनवून ठेवले तुझ्यासाठी. अरे रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीनं मस्त पोहे बनवले, पोहे खा तुम्ही मस्त, आम्ही ढोकळा खाऊ. वाट बघून बघून इथे म्हटलं हा काय करायला गेले. आम्ही ढोकळा खाणार आहे, तुम्ही पोहे खा. सोकलेले पोहे बनवले याच्यासाठी. तुम्ही उशीर केला, ताईने मस्त बनवले पोहे, काढल्यानंतर मी काढून ठेवले. हा हे बरोबर आहे. ढोकळाच खाणार आहोत. बरं चला मग मी इथे हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतो. आहे का? चला मग ढोकळा तुम्ही आधी आंघोळीला जा. भाऊ बिचारा आंघोळ करून तयार होऊन खाली आला. मेकअप करायला रेडी होत. सुरुवात करते संध्याकाळ पर्यंत. काय म्हणतात, प्रतीक काय म्हणतात, तू आता म्हणते सुरुवात करशील तर तू संध्याकाळ पर्यंत रेडी होशील ना. म्हणते नाही, त्यांना माहितीये तुम्हाला वेळ लागते म्हणून ते म्हणतात. किती तास लागतात अंदाज? अंदाज 2 तास. अच्छा चला मग, चांगला मेकअप करण्यासाठी 2 तास लागतील. तुम्ही 6 वाजता साडी आणलेली आहे. अरे बघू संध्याकाळी काय. नाही नाही, ते नंतर आहे, ते नंतर आहे. चला मग ढोकळा बनव. चला हे देवा, बोलणं बोलण्या मध्ये बघा कसं होत आहे आता. तवा ते तिथं असणार भांड्यामध्ये. बघा आणि पाहिजे ना मला, तर दुसरं यांनी जळते माझ्या पोळ्या. कोणता दुसरा? नॉनस्टिक वाला. हा तो तिथंच आहे. हो का? तो घ्या. चला ताईला पण मी कामाला लावून दिलं आता पुढे करायला. कधी कधी आराम पाहिजे असते. नाही तर दीपाली, नाही तर दीपाली चोरावर येऊन खात असत. मला एकच शब्द आठवते फक्त. हा किती एकच कमेंट आठवते. एकच कमेंट मागे आली होती. बस किती ते कमेंटला मला वाटते 1.5 वर्ष झालं असणार. एवढ्या वर्षापासून एकच कमेंट आठवत होते दीपाली चोरावर येऊन खात. म्हटलं बाबा काम करणं आवश्यक आहे, नाही तर दीपालीला त्रास होतो. सांगा रे बाबा काय करा. आज आईने ढोकळा बनवलेला आहे. झाला का ढोकळा? झाला. आता मस्त ढोकळा बनवला. आता गोलू थोडंफार सामान आणण्यासाठी बाहेर गेलेला आहे राखीचं. तर तोपर्यंत आम्ही मस्त ह्या ढोकळ्याची तयारी करतो. मस्त इकडे तडक्याची तयारी सुरू. त्याला सजवू मस्त आणि मग खाऊ. खाऊ सर्वजण. तोपर्यंत पप्पांचा टिफिन बनवत आहे ते. आईने दाळ वरण भाताचा कुकर झालेला आहे. आज कारल्याची भाजी बनवली आहे. कारल्याची भाजी बनवलेली आहे. गरम आहे. पोळ्या मी म्हटलं बनवून घेते. आईने पनीर वगैरे भिजवून घेते. बस आज दीपालीला आराम आहे. आज मला आराम आहे. तुला आराम नाही? भांड्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे. दीपाली मॅडम आज आराम करणार आहे. भांडे जमा करून ठेवून द्या. मी पण दीपालीला असते. दीपालीच्या उरला नाही नाही, ताई इथे आला काम करत. आता माग पण मी नव्हती तर ताईने पूर्ण माझ्या घराची क्लिनिंग करून दिली. आईला बरं नव्हतं ना तेव्हा. आईला बरं नव्हतं. ताईच्या झालं नाही. दीपाली बाहेर गेली होती. म्हटलं चला आता तोपर्यंत मीच करून टाकते. मम्मी केलं. चला धन्यवाद. बापरे तेव्हाच धन्यवाद. आता
फॉर्मॅलिटी पूर्ण करणं सुरू आहे आता. नाही नाही तेव्हाची तेव्हा आता सांगू ना आता. ठीक आहे ठीक आहे. काहीतरी तुम्ही पण त्याच्यासाठी बदल्यात देऊन त्याचा मला. बरं काय पाहिजे बघू आता वेळेवर काय पाहिजे तर. बरं जुगाड. बरं नाही मग तुम्ही सांगा मी जुगाड करणार. तुम्हाला काय पाहिजे सांगून द्या. हा मग मी करणार ना जुगाड. बरं आतापासून सांगून नाही ठेवत. बरं ठीक आहे नंतर केव्हा बघू ना. आता आहे ना मी उद्यापर्यंत. अरे उद्यापर्यंत. उद्या दुपारपर्यंत आहे ना. उद्या नाही काय मुलांना सुट्टी. नाही ना उद्या सुट्टी नाही आहे. उद्याला परवाला जावं लागते ना म्हणून मग उद्या सुट्टी नाही आहे तशी. पण आता उद्याला घ्यास लागणार सुट्टी कारण उद्या एवढ्या सकाळी आपण नाही शकत ना ते ड्युटी करून येतील ना. नाही संध्याकाळच होणार आहे. संध्याकाळच होणार आहे. परवाच्या दिवशीची शाळा होणार. अच्छा चालते काही नव्हत. एक दिवस पडली बांधून देऊ आपण शाळा. शाळा बांधून देऊ आपण. बांधून देऊ पडणार शाळा. आई माझ्यासाठी जेव्हा बनवतो तेव्हा असा बनतो आणि जेव्हा यांच्यासाठी बनतात तेव्हा कसा बनतो. तीन कलरचा बनतो. आज म्हणतील ते बाप रे ताईसाठी मस्त बनवला. माझ्यासाठी तीन कलरचा बनवते आई. काही त्यांच्यासाठी आता नेहमीच बिघडत आहे. नाही म्हणून ते म्हणून ते चिडतात. ताईसाठी मस्त बनवते. दादासाठी मस्त बनवते. माझ्यासाठी कधी कधी बिघडते. केव्हा केव्हा बिघडते त्यांच्या वेळेस. केव्हा काय होते एखाद्या वेळेस थोडा कमी जास्त झाला की मग घेऊन जातो. बरोबर. पण आता व्यवस्थित झालेला आहे. मस्त. आता असं वाटतं की कधी खातो आम्ही दोन कधी. मग निघम राहिली ताई पोळ्या राहू द्या ना. नाही बस झालंच ना. बस पाच मिनिटाच्या पोळ्या मी टाकतो. नाही ना येऊ दे. गोलूला येऊ दे. गरम गरम कोण लागते. हा ताई तुम्ही खाऊन घ्या मी टाकतो पोळ्या. झालंच समजून घ्या. चार पोळ्या राहिलेल्या आहेत असाच पोळ्या पाठवा लागतो. कारण बस ढोकळा आणखीन एक नंतर आणखीन बनणार आहे. बरं ठीक आहे. हे ताट संपल्यानंतर आणखीन एक ताट बनणार आहे. मग हे मुलांना देऊन देऊ तर आधी. ठीक आहे मुलांना देऊन द्या. बरं ठीक आहे घेऊन घ्या आधी. काय कान हा बरोबर. बरोबर. ही लसूण शिलायची. आमची ड्युटी झाली फक्त आमची एवढीच राहिली आता. हा शिदोरी. बर शेतात केव्हा येणार तुम्ही. केव्हा येणार. हा काम झाल्यावर. हा ना पैसे नाही दिले तुम्ही. पैसे तुम्ही गेले हलकट गोष्ट काय. मग मी मला असं म्हणायचं तुला. नाही बोल तुला काय पाहिजे. हा म्हटलं बोल तुला काय पाहिजे. नाही ऑडी की ऑडी पाहिजे पाहिजे. मी तर म्हणलं सोन्याचा झुमका म्हटलं. हे बघ साडी कॅन्सल केली सोन्याचा झुमका म्हटलं. झुमका पाहिजे तिला. सोन्याचा झुमका म्हटलं होतं ना मी. नाही तर पहिला शब्द आम्ही मानत असतो. असं आहे का. तुम्ही हे नाही सांगून राहिले पैसे पप्पाच्या. तुमची काय चालती नाहीये त्याच्यावर. सांगितलं होतं पहिला शब्द माना म्हणा म्हणे बाकीचे शब्द घेऊन द्यायचे. अमेझॉन वरून ऑर्डर साडी. अमेझॉन वरून तुला मी 200 रुपये साडी ऑर्डर करून देईन. नाही माझं साड्या मोठं झालं. ड्रेसच करून द्यायचा एक. बर आता ड्रेस करून दे. नाही पहिला शब्द बांधला जात असतोय. बरं 100 रुपये देजा. ते नशिबाने भेटतात. भेटत नाहीत पैसे लवकर. 101 हो काय. तू बी काही याद रेसा मला पडाय. त्याच्यापेक्षा जास्त मी माजोड असले की त्याच्यात तेल देऊन देत असतो. घेऊन घ्या बा माजोड आहे. मग विचार आहे ना आहे की नाही विचारून घ्या. समोर आहेत ते. आता तुम्हाला कार्ड दिली मी समजली तर तिच्या याच्यातून काढली. हा माझं कार्ड कोणाजवळ आहे. कार्ड कोणाजवळ आहे. हा युज कोण करते. युज कोण करते. नाही नाही माझं कार्ड युज कोण करते. कार्ड युज कोण करते. हा मी करतो काय. हा एटीएम मधून मी पैसे कधी काढले. मी विसरले आणि ते कामच नाही पडत ना. मग आता हेच आहेत ना. मग कॅशियर. कॅशियर सोबत मॅनेजर. मॅनेजर मॅनेजर असं आहे का. बरं ठीक आहे जा. पप्पाला पप्पांना भूक लागलीच ना. जा ड्युटीवर तुमच्या संध्याकाळ. हा बाय बाय बाय. लवकर जा. हा
आता संध्याकाळ झालेली आहे आणि जसं आम्ही सकाळी विचार केला होता की बा संध्याकाळी आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम करू, पण काय झालं, तो जो कार्यक्रम होता ना हा कॅन्सल झालेला आहे. तर आम्ही रक्षाबंधनचा जो कार्यक्रम आहे ना हा आता सकाळी करणार आहोत. पण आज आहे ना खूप मोठा दिवस आहे आईसाठी, आमच्या सर्वांसाठी, कारण की आज आहे आजीचा वाढदिवस. आजी म्हणजे आईची आई, म्हणजे माझ्या सासूबाईची आई, तर त्यांचा वाढदिवस आहे. तर आम्ही आहे ना आता थोड्या वेळामध्ये त्यांचा वाढदिवस आहे ना हा सेलिब्रेट करणार आहो. आज आहे ना मला स्वयंपाकाला सुट्टी आहे, तसं तर मी स्वयंपाक बनवतच नाही आहे. तर आज आहे ना जो माझा देर आहे ना कान्हा, ते आज बिर्याणी बनवणार आहेत मस्तपैकी, कारण की जेव्हा मी घरी नव्हती ना तेव्हा ते मागं अधिक महिन्याला आले होते, तर त्यांनी छानपैकी बिर्याणी बनवली होती. तर मला ते बिर्याणी खायची आहे, म्हणून मग आज ते बिर्याणी बनवणार आहे. तर आम्हाला सर्वांना आराम आहे आज. तर चला आता आजी पण थोड्या वेळामध्ये येणार आहेत, तर मी लवकर आता तयारी करते. सर्वजण आता तयारीला लागतील म्हणजे 5-10 मिनिटांमध्ये. तर आजीचा बर्थडे मी कसा सेलिब्रेट करू तर हे तुम्हाला मी नंतर पुढे दाखवणारच आहे. तर चला आता मी तयारीला लागते माझ्या. केक आलेला आहे. आजीला घेऊन यावं लागणार ना तुम्हाला? आजी तयार होऊन बसलेली आहे मस्त. चला तारो, चला सुरुवात करा तुम्ही. आज आम्हाला आराम आहे ना ताई? मग मस्त काना करणार आहे सर्व. हा काना म्हणणार पुढच्या तुझा चेहरा दाखवून दे. मी जात नाही म्हणे दाखवला. आज मस्त बिर्याणी बनवणार. मग आम्हाला आराम आहे. हा काय आठवण आला आता? नाही आई माझ्या रूम मध्ये. हा राहिलं. एक काम करा, माझ्या रूम मधले घेऊन घ्या. वाव छान वाटत आहे. केव्हा मागवलं? सोन्याचे कडे, बापरे बाप, कोणी दिले? नवरे. खरंच का? बघू दे डिझाईन त्याची. खरंच छान आहे, मस्त आहे बघ. वाव हो ते है ना डिझाईन छान वाटून राहिली. तुला पण होता ते, कारण मी पेचाचे घेते ना, तर ते छोटेसे घेत असते ना. अच्छा अच्छा. बघ बघ तुझ्या हातात टाकून बघ. नाही उद्या तुमच्या उद्या आधी. अरे हे घे ना. बघ झाले. हो म्हणजे टेन्शन नाही राहत त्याच. हा मी पेच वालच घेते ना, कारण माझ्या हातात इथं जात नाही ना. हो ते डिझाईन छान वाटून राहिली. कितीला मागवले? काहीतरी 1000 रुपीज लाय वाटते. हे थांब बिल आहे याच्यामध्ये. छान वाटून राहिली डिझाईन. 1000 रुपयाला. 1000 रुपयाला याची पॉलिश नाही जाणार ना? नाही नाही नाही, ही नथ आहे आणखी 150 रुपयाची. सेम याच्यावर मॅचिंग बोलावलेली आहे. आता दिवाळीच्या वेळेस आपल्या दसऱ्याच्या वेळेस घालायला छान वाटणार. छान वाटणार फेस्टिवलला. तर महालक्ष्मी आहेत आहे त्याच्या वेळेला. ही नथ 150 रुपयाची बोलावली. याची आहे ती काय म्हणतात त्याला आपल्या त्याला छिद्र नाही आहे. हो का? बस असंच लावायचं. चिमट्याची. चिमट्याची. ओके. आहा कशी वाटते. मस्त नववारी घालायची. नववारीवर हे घालायचं. मस्त वाटत. कडा हे आता छान वाटून राहिली कडे पण. काय झालं पिल्लू? काही नाही काही बोल. नंतर अंदर चला नंतर सांगणार. चला आता आतमध्ये आपल्याला तयारी करायची. आजीच्या बर्थडेची आमची तयारी करायची. आम्हाला बर्थडेची आजीच्या. हो ना आजीचा बर्थडे आहे ना आज. आपल्या आजीचा, सुमन आजीचा. जाऊ नाही, आजीच इथे. आजीच इथे येत आहे. मामा गेले आणायला. बोल ना. चला आणलं तुमच्या भावानी सर्वांसाठी किटके. बायकोला, बायको पासून तर मुलांपर्यंत सर्वांसाठी किटके. सर्वांसाठी छोटे आणले पण ठीक आहे. सर्वांसाठी एवढं जरा नाही लागलं विचारायला. इतके पैसे मी इतके मिळत आहे. बघा किटकॅट. त्याला फक्त एवढं माहित आहे मुलांना किटकॅट आवडतं. तो आणतेच बरोबर किटकॅट. बरोबर आहे. आजी आल्या वाटते. आजी आल्या.
आजी आल्या. ओहो बड्डे गर्ल आल्या. बड्डे गर्ल पकड हात पाजू हळू हळू पाजू पाजू चल चल हळू हळू. हा काय झालं लागलं का? अरे सांगा हो ना घ्या त्रास करून घेतला. चला आतमध्ये आता. हो बरोबर आहे. काल रात्रीला आली मी. आजी छान दिसत आहे तू. आजी छान दिसत आहे. हो मस्त एक नंबर. मस्त एक नंबर. अद्विक कोण भाई तू? कोण भाई तू? हम पहचानते नाही. हे पाना हे बाजी. हा थँक्यू आजी. हॅपी बर्थडे आजी. हॅपी बर्थडे. थँक्यू म्हणत असतात आजी. तू सकाळी तर मला थँक्यू म्हटलं का? आजी तू सकाळी मला थँक्यू म्हटलं ना फोनवर. मग आता का बरं तुला माहित नव्हतं का मी आली म्हणून? नाही का? चल आजीचा आज आयुष्यातला पहिला बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतो. आजपर्यंत वाढदिवस कधीच सेलिब्रेट झाला. आणि आजीला माहित नव्हतं की आज आजीचा वाढदिवस. हो आजीला स्वतःलाच माहित नाही. आम्ही जेव्हा कॉल केला सकाळी कोणालाच माहित नव्हतं तिची जन्मतारीख काय. आज माहित पडली त्याच्यामुळे आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत पहिल्यांदाच. आजी मस्त दिसत आहे पण तू. आजी आजीची तयारी. बर्थडे गर्ल आजीच्या वाढदिवसा निमित्त तिचा नातू तिच्या तिच्यासाठी तिचा नातू बिर्याणी बनवणार आहे. सजून धजून आली आजी. तिकडे काय सुरू आहे? कानडू काय कामाला कामालाच लावते तुला इथे. इथे तू येतच नको तू कानड्या. कानडा कानडा त्या दिवसच्या सारखी छान छान बिर्याणी बनव मस्त. आणि नेहमी इथे आला की बिर्याणी बनवत जा. इकडे बघ तोंड दाखव बिर्याणी बनवणार. बिर्याणी अरे त्याची मम्मी आहे ना सांगणारी. हे कानडा इकडे बिर्याणी बनवण्याचं तोंड हे असं आहे. बिर्याणी बनवणाऱ्याचं तोंड. हो काय टाकलं आधी? कांदा. मी शिकून घेतो आता माझ्या पेरापासून ही बिर्याणी कशी बनवतात. हा शिका एक्सपर्ट आहे तो. गंजवर बिर्याणी बनवण्यात पहिले छानपैकी कांदा फ्राय करून घ्यायचा. दिसून आलं ना बस झालं. सगळ्यात आधी कांदा फ्राय करायचा. कांद्याला कॅरमलाइज करू. कांदा आपला कांदा भाजू. कांदा भाजू इंग्रज छोडके कांदा भाजू आपण. कांदा आणि इकडे बटाटे पण आई कट करून दिले. इकडे शिमला मिरची टाईप मिरची कट केली. शिमला मिरची टाईप बर शिमला मिरची ने शिमला मिरची टाईप कट करून दिलेली आहे. आणखी काय लागणार आहे? हिरवी मिरचीचा पेस्ट आणि अर्ध्यात मटन चिकन काही आहे काय? फक्त मसाला आहे तो. फ्लेवर आहे फक्त. फ्लेवर असतात त्याच्यापेक्षा. मसाले चांगले असतात त्याच्यात जास्त असतात. टेन्शन मतलब बरं चॉकलेट नाही.
काय करणार आजीच्या बर्थडे ची तयारी चांगली समारंभ आज आज लोक थिंबीर आली पालक पालकची दावत आहे आज सगळी आज कोथिंबीरच्या वड्या खाल्ल्या होत्या तुम्ही नाही तू बनवून खाऊ घाल ना तू बन काय बोलतो खरंच बनवते का हा कोथिंबीर आहे चालले अरे बापरे आई आई बनवणार आहे रे मग बर मम्मा काय बनवणार आहे एक दोन तीन कामं पडून दिलं मॅडम आराम करून राहिलेले फ्री करून आला तर मला काय काय म्हणते फ्री करून आणि तेव्हापासून भाजीपाला नवऱ्याला इकडे शूट करायला बसून दिला नवऱ्याला इकडे शूट करायला बसून दिला बाकी बाकी मध्ये आणि बाकी काय मग मॅडम आपल्या आराम करत आहेत आराम चालू मॅडम मॅडमचा आराम आज थोडीशी फ्रेश होणार मी नाही मॅडमला खेळायच्या वेळेला काही नाही होत मॅडमला जेवायच्या वेळेला काही नाही होत लुडो खेळता का लुडो लुडो खेळायच्या वेळेला काही नाही होत मॅडमला बसायच्या वेळेला काही नाही होत हा कसं उचलले हसून ते काम म्हणजे ते बहाणे आहेत फक्त काम करून घ्यायचे ननद लवकर सापडत नाही काम करून घ्यायला प्रत्येक वेळेला हातात चहा द्यायला लागते एकच दिवसासाठी आले तर करून घ्या काम करावंच लागणार आहे आता दिवाळी अत्याचार सुरू आहे माझ्यावर हा काय म्हणते सोने काय म्हणते भाऊजीने केला नंदेवर अत्याचार हे बरं झालं हे चार बाबा दूध तू गेलं कुछ नाही होता एक तुझे एक तुझे करे इच्छा इथं उभं राहू नाही तुला जमून द्यायला कधी दूध पाहिजे ना आता दुधाच्या जात असते ते असं सांगून जात असते की तू चाललो हो काय का वरचा अजून ए नुकसान कर दिया भाई ने आहे ना मी होतो म्हणून तेवढे असणार आहे ए देखो येई ये वो देरान बाय नुकसान करून बसली बसली काम करू शो बर आता कामच करणार चला करा तुम्ही आराम दिलो पण देरान कामाला लागलो बघ ना तू बघत नुकसान करून किती क्यूट दिसून कोणता क्यूट दिसते बाबा मस्त फेस फेस पांढरे पांढरे हो का मावशी तुमचा फेस मावशी फेस काढते म्हटलं तुम्ही पण क्यूट क्यूट दिसताल चपला घास रही चप्पल घसिंग सेशन चल रहा यहाँ पे अरे वाह बस यही काम बाकी था यही काम बाकी था अभी आता हे पण करून घेते ना अरे चप्पल खूप खराब झाले ह्या म्हटलं चला आता घासून घेते इकडे यांचं काय चालू इकडे हिचं काय चालू हे बरोबर नाही आहे बरोबर नाही गेलो पहिल्यांदा होऊन घ्या इंडियन होम कांचनला चप्पल घासताना चप्पल घासताना घास बाबा चला केक पण आला आता बर्थडे गर्लचा चला 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 घ्या जी जे नातवानं तुला मस्त चाकू आणून दिला
नाही लाकडाचा आहे आताच ताळ्या वाजून आला चला आजीचा केक हे आजीचा केक आजीची साडी पण रेड कलरची केक पण रेड कलरचा नाही त्याच्यामध्ये सिल्वरच कॉम्बिनेशन आहे ना म्हणून नाही तर रेड कलरची आहे ती चला चाकू कुठे आजीकडे आहे का भक्षवण करा आजीला आई पाठव माचीस तुला माचीस लागला चला मॅडम या इकडे चला झालं शिन तुमचं चप्पल चला थांबून जा थांबून जा अरे वाट आणला अरे काही नाही एका सेकंद दोन सेकंदाचं नसते ते वैतो त्यापेक्षा आपली फुलझडी चांगली दिवाळीची दोन तीन त्याच्या पण दिवाळीचे हॅपी बर्थडे आजी हॅपी जी बोलते उच्चार आहे ना जसंच घेईल तेव्हा दिले किती काही झाली आजी हॅपी बर्थडे काय झालं ते काय नाही होत असत चालते तेवढं चालते पिक्चर मध्ये पण कट असते तेवढा काय नाही आजी हॅपी बर्थडे आजी हॅपी बर्थडे आई त्या हाताने ओह कोणी ते शोले मधला तो की गब्बर लगा दो तरो मत रॉकेट नहीं है जो बड़ा बिल्कुल नहीं हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर आजी हैप्पी बर्थडे टू यू आजी काप छान छान आजीचं कोणतं वर्ष आहे हे 76 आजी 76 वर्षाची 76 वर्षाची आजी आजी आजीचा 76 वाढदिवस 76 वाढदिवस आहे तरी यंग दिसते आजी घे तुम्हाला काम आजी हॅपी बर्थडे आजी बर 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 हळू हळू खा हळू आजी आजीला चॉकलेट आजी हे थोडस घे ना रिबीन निकालो छान वाटलं तुला चला आता तुम्ही एवढे मोठे नातू आहेत नातूचे नातूचे लेकर पण आहे नातूचे लेकर पण आहे छान आहे आजी आजी चॉकलेट आहे ते आजी त्याच्या हाताने खाणार चॉकलेट पंताच्या हाताने पंताच्या हाताने मला पण मुलगी हे पा काय केक सांगून राहिले मग हा पप्पांना द्या ना चला पप्पा पप्पा कोणाचे पप्पा
मम्मा मम्मा अरे अस्वस्थ आहे का? मी आता चॉकलेट खाल्लं, मी आता चॉकलेट खाल्लं. घे अद्विक, घे बाळा. केक नाही पाहिजे, आवडत नाही त्याला केक. झालंय कानान कापला. थँक्यू. तो म्हणून घेऊन दिला. आम्ही मोठे माणसं. चला बिर्याणी रेडी झालेली आहे. वाव, हे तर हॉटेल सारखी दिसून आली रे बाबा. फेर बनाय किसने? हा हा, तू देख सिर्फ एकदम हॉटेल स्टाईल. रेसिपी तुम्हाला नंतर दाखवणार, कारण आता सध्या गडबड चालू होती मागे, त्यामुळे आम्ही रेसिपी शूट नाही केली. एक्सपर्ट आहे, एकदम हॉटेल सारखी बिर्याणी दिसून आली. काय सुगंध येत आहे, काय काय मस्त सुगंध येत आहे. तुझा देर पा किती हुशार आहे. शिका मॅडम, शिका शिका मॅडम, त्यांच्याकडून शिका थोडा शेफ कडून. खुशबू खुशबू, ए बाबा खुशबू कोण है ये? खुशबू कोण है? वो मोहल्ले के है क्या? अरे प्लेट घेऊन राहायचं का देता का आम्हाला? म्हणून का गं? क्या खुशबू आ रही है बाबा? नाही ना, हो काय मस्त सुगंध येत आहे. ते शूट मध्ये हा कमी येणार होतं ना, खुशी झाली ना. एक नंबर वास येत आहे, मस्त सुगंध येत आहे. बापा देर कोणाचा आहे आता बापा? ताट घेऊन आली ते कोथिंबीर कापून दे. संभार टाकलेच मजा, काय मजा येत आहे. संभार टाकाले मजा आला. सुगंध मस्त आहे. एक नंबर, दिसायला पण एक नंबर, खायला पण एक नंबर, आणि सुगंध पण एक नंबर. चिकन कमी असेल. हा मला मी काय म्हणते याच्यामध्ये टाक. पप्पांसाठी घर बसा बी नाही. लुटेरे आ गए, लुटेरे ये आ गए, लुटेरे. पप्पा तुम्हाला याच्यासोबत लोणचं पाहिजे का? चला रिव्ह्यू द्या, त्याला टेस्ट करून. चम्मच द्या त्यांना. चला घे रिव्ह्यू, घे तू आता पप्पांकडून. गरमागरम बिर्याणीचा मजा. बाकीची टेस्ट मीठ कमी टाकलं. मीठ माहीमुळे कमी टाकलं. माही माहीनं म्हटलं की जास्त उन्हाळ, खूप जास्त उन्हाळ म्हटलं. बाबा भेलो म्हटलं. बरोबर, मीठ जास्त आलं की प्रॉब्लेम. कमी झालं त्याच्यामध्ये टाकून दे. चला ताटं घेऊ की पतरवाडी? आता जमली हॉटेल सारखी मस्त. चला पाच झाला रे बाबा तू. हे बाबा कृष्णा, पाच झाला तू. पाच हे पा, आईच्या बिळ्यावर नको पा. हा पा, नाही मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकलंय ना. मी माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. हे बाय प्राईज नाही कृष्णा. आयत्या घर होतो घरो बा. चला घ्या तिकडेच. आयत्या बिळात नागोबा. चला जिनका फायदा आहे. सार्वजनिक पंगत बसवा आता. हा
अरे खाए ना खाए ना हाँ चम्मच पाएंगे तुझे हाँ चम्मच दे दो आई आणि नेहमी आम्हाला एक कमेंट नक्की दे की तुम्ही या कागदाच्या पत्रावळीवर काय जेवता भांडे घासणं जेवारी जास्त जण असले की आणि हे कागदाचे पेपर्स आमच्या इकडे पत्रावळी म्हणतात याला हे आमच्या इकडे भंडाऱ्यामध्ये चालते भंडारा असला आमच्याकडे की हेच पत्रावळ्या वापरल्या जातात आधी पानाच्या येत होत्या ते वेगळं एक पान येत होतं झाडाचं त्या झाडाच्या पानाच्या पत्रावळ्या बनत होत्या गोल मस्त राहत होत्या ते आणि त्या पत्रावळीवर जेवण करायचो आम्ही आम्ही म्हणजे सर्वच जेवण करायचे आधी आता त्या आहेत मला कुठे कुठे भेटतात त्या आता खूप बनत झाल्यात एकदम हां आता ह्याच पत्रावळ्या चालतात पेपरच्या कशी झाली सांग कशी झाली हा नातू पाच झाला आजी खूप आरामशी बोलते बिर्याणी घेतली फक्त तिने का जास्त रात्रीचं जेवण पण करत नाही ती जेवण पण खूप कमी झालं तिचं पाय कसा काय सुटला मग पाणी गेलं असेल ना त्याच्यात पाणी गेलं ना पाणी गेलं ना पाण्यानंच झालं पक्की होती दोन दिवस पक्की होती चार पाच गोठा लागला चांगला चांगला असा दाट लावून घेणं बोटली लावतो गैरा लाव गैरा चांगला पाय सुचला तो लावून लावून अजून लावून त्याच्या थोडासा लाव त्याच्यावर अजून लावून देईन तो नाही थोडा जेवढा लावला तेवढा तो गरम राहते हे तेल वाटलं हे पाय सुचला त्याचा काळाचं काम होतं काय तिकून नव्हते कॉटनांचा ते पिना नाही दिसले त्याच्या पाहिल्या मी फ्रेंड्स आता सर्वांचं जेवण झालं केक कट करून पण झालेला आहे आणि आजीचा पाय आहे ना आज खूप सुजला कारण की आजीने आहे ना काल म्हणतात नख काढलं होतं तर ते नख आहे ना बुडापासून पूर्ण निघालं मासातून निघालं
तर त्याच्यामुळे आहे ना त्याच्यामध्ये पाणी गेलं तर आजीचा पाय सुजलेला होता. तर म्हणून मग आत्ताच आजीला आहे ना मी आंबी हळद आहे ना ते लावून दिलेली आहे. नाही बजरंग लेप, सॉरी बजरंग लेप आहे ना हा लावून दिला. आता आजी आराम करत आहे, सर्वजण आराम करत आहेत आता. तर आता मी पण आराम करते आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छान छान ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.